धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील ऐरणीवर आलेला आहे। आदिवासींसाठी असलेल्या एनटी वर्गातून धनगरांना आरक्षण देण्याची मागणी केली जाते आहे, तर आदिवासी बांधवांनी त्याला विरोध केलाय। आणि या वादामध्ये आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी उडी घेत केंद्र सरकारला एक इशारा दिलाय। कुठलेही सरकार असलं तरी ते दिल्लीतलं सरकार टिकणार नाही। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या या वक्तव्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना वळसे पाटलांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिलाय। आदिवासी समाजातले लोक म्हणतात आम्ही आमच्यात घेणार नाही, आमच्यामध्ये तुम्ही जर आलात तर आम्ही, आणि खरंच आदिवासी खासदारांची लोकसंख्या पार्लमेंटमध्ये खूप मोठी आहे, जर असा काही निर्णय जर झाला तर कुठलेही सरकार असलं तरी ते दिल्लीतलं सरकार टिकणार नाही। खरं तर गेल्या काही महिन्यांमध्ये जाती आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा, ओबीसी, धनगर आणि आदिवासी बांधव रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। अशात एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय, तर आदिवासी बांधवांनी त्याला कडाडून विरोध केलाय, त्यामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केंद्र सरकारला इशारा दिलाय, त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्यात। पोस्टपोन काय म्हटले मला माहित नाही आहे, परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुद्धा सरकारनं गांभीर्याने घेतलेला आहे। पण एक लक्षात घ्या की आपण आरक्षण मिळेल ते नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जिल्ह्या जिल्ह्यात मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे। तर इकडे महायुतीत सहभागी झालेले अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरबळांनी धनगरांना आदिवासीतून आरक्षण द्यायला तीव्र विरोध केलाय, त्यामुळे आरक्षणावरून महायुतीतले नेते आमने सामने आल्याचं चित्र दिसतंय।